कोरोना काळामध्ये वीरप्पन गँगनं कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप मनसेच्या संदीप देशपांडेंनी केला होता आणि त्या प्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिलेत. संदीप देशपांडेंनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोना सेंटरमध्ये जेवण पुरवणं, लॉन्ड्री, सॅनिटायझर पुरवणं यासारखी कंत्राटं युवा सेनेचे पदाधिकारी वैभव थोरात यांच्या कंपन्यांना देण्यात आल्याचा आरोप होता. हे काम देत असताना त्यांच्या कंपनीचा कोणताही पूर्वानुभव तपासला गेला नाही, मग ही कंत्राटं देण्यासाठी कोणती शक्ती काम करत होती याचा तपास केलाच पाहिजे अशी मागणी देशपांडेंनी केली होती. आणि या प्रकरणी आता चौकशीचे आदेश दिले गेले त्यामुळे मनसेच्या मागणीला यश आल्याची माहिती देशपांडेंनी दिली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे